हा आदिवासी आणि अतिदुर्गम भाग, मात्र या भागात कोरोना आली लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरली, त्यामुळे या भागातील नागरिकांचं लसीकरण करणं आव्हानात्मक ठरत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी इथल्या नागरिकांचं लसीकरण केलं. नेमकं त्यांनी काय केलं त्याचा हा खास रिपोर्ट. मेळघाटात जवळपास 350 वर गाव आहेत. त्यातच कोरोना हा रोग नाही आणि लसीकरणामुळे मृत्यू होतो तसंच नपुंसकत्व येतं अशा अनेक अंधश्रद्धा पसरल्यानं ग्रामस्थांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. अनेक गावांमधून तर अधिकाऱ्यांना हाकलूनही देण्यात आलं. मात्र याच ग्रामस्थांचं लसीकरण करण्याचं आव्हान अधिकाऱ्यांनी स्वीकारलं. मेळघाटातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या नवनियुक्त अधिकारी मिताली सेठी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी दिया आणि मांडवा गावात नवीन संकल्पना राबवली. त्यांनी लसीकरणाचं महत्त्व आदिवासींच्या कोरकू भाषेत समजावून सांगितलं. लसीकरणाचं महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितल्यानंतर दिया गावात 401 पैकी 340 जणांनी लसीकरण करून घेतलं. काही व्यक्ती होत्या की त्यांनी पूर्णपणे नाकारण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे सर्व पदाधिकारी मिळून, गावातील सर्व पदाधिकारी मिळून आम्ही त्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी मानलं की हे लसीकरण झाल्यामुळं आपलं शरीर चांगला प्रतिसाद देतो आणि चांगलं होऊ शकतं. बा तो उनके हमने जो वैक्सीनेशन किए थे उस दिन हमने पेंडॉल लगाए, फिर जो गांव भोज करके उनके लिए चाय पानी नाश्ता के अरेंजमेंट किए, और जो हमारे गांव के प्रतिष्ठित नागरिक है उन्होंने बहुत सहकारी किए. फिर हमारे गांव के जो ग्रामवासी है उन्होंने भी जो पहले कैंप में जो वैक्सीनेशन किए थे उन्होंने भी हमको हमारे जो गांव ग्रामवासियों के समझाने में हमारी बहुत मदद किए है. मांडवा गावातील सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी पहिल्यांदा लसीकरण करून घेतलं आणि मग त्यानंतर ग्रामस्थांचाही विश्वास बसला आणि त्यांनीही लसीकरण करून घेतलं. तर ग्रामसेविका पौर्णिमा अडकणे यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना फराळ आणि नाश्त्यासाठी निमंत्रण दिलं. घरोघरी जाऊन सगळ्यांना जनजागृती केली आणि नाश्त्याचं आयोजन करून लोकांना एकत्रित केले. त्याच्यानंतर सर्व गावकऱ्यांना बसवून त्यांना कोरोना संदर्भात सांगितले की कोरोना लस घेणे आवश्यक आहे आणि खूप चांगली आहे. लोकांसाठी नाश्त्याचे चिवड्याचे आयोजन केले आणि त्या निमित्ताने त्यांना एकत्रित केले आणि तिथे एकत्रित झाल्यानंतर त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. आणि आमच्या ग्रामपंचायत माडेल सर्व सदस्य, सरपंच आणि मी सुद्धा लस घेतली असं त्यांना सांगून लस घेतल्यानंतर त्यांना त्यावर विश्वास बसला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः गावकऱ्यांनी लस घेतली. मिताली सेठी यांनी कोरोना हारेगा मेळघाट जीतेगा अशा आशयाची आदिवासींना समजेल अशा कोरकू भाषेत शॉर्ट फिल्म तयार केली आणि गावागावात ही शॉर्ट फिल्म दाखवून जनजागृती केली. आम्ही गावागावात जाऊन एक दिवसापूर्वी, म्हणजे जर आज वॅक्सिनेशन कॅम्प ठेवलंय तर एक दिवसापूर्वी आम्ही जनजागृती केली, लोकांसोबत चर्चा केली आणि थोडा शाळा किंवा अंगणवाडीमध्ये घेण्यापेक्षा त्यांचं जे कल्चरल कॉन्टेक्स्ट असते, म्हणजे लोकांचा नेहमीची संस्कृती काय आहे, लोकांचा टाईम काय आहे, म्हणजे कोणत्या वेळेवर आपल्याला कॅम्प करायचं आहे, थोडा ओपन स्पेसेसमध्ये कॅम्प घेतला. लोकांची, ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांची खूप प्रशंसा केली आणि सेकंडली असं केलं की सरपंच लोकांची मीटिंग घेतली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि आदिवासींनी दाखवलेल्या विश्वासामुळे मोठ्या प्रमाणात इथे लसीकरण होत आहे. सोबतच इतर नागरिकांनी देखील लसीकरणासाठी पुढाकार घेतलाय. एकूणच दिया आणि मांडवा या भागातील आदिवासींचा लसीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय आणि यामागे अधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत कामाला आलीय. हे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्य या मंडळींनी
स्वतःचं लसीकरण करून घेतलं आणि त्यानंतर गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतर आता गावकरीही मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी पुढे यायला लागलेले आहे. मेळघाटातील दिया इथे जवळपास 70% ते 80% दरम्यान लसीकरण झालेलं आहे तर मांडवा इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लोक पुढे येत आहे. निश्चितच मेळघाटात प्रशासकीय यंत्रणा आणि नवनियुक्त असलेल्या इथं IAS अधिकारी